दाखवलं जायचं, म्हणजे याचा अर्थ 5-10 तोड्यामध्ये आम्ही आमच्या जमिनीचा व्यवहार केला, परिणामी आम्ही फॉर्च्युनर बीएमडब्ल्यू मर्सिडीज गाडीमध्ये फिरू लागले। आज त्या आग्र्याची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या घरामध्ये आज मर्सिडीज फॉर्च्युनर मध्ये पेट्रोल भरायला पैसे नाहीत। ज्यांनी मर्सिडीज फॉर्च्युनर घेतली त्याच चोरांच्या नातवंडांनी आज रिक्षा ड्रायव्हरची काम स्वीकारली। सांगण्याचा मुद्दा काय, जमीन विकून कुणी श्रीमंत हो आहे का असं उदाहरण? अरे जमीन विकून जर श्रीमंत होत असता तर आताच्या मारवाड्याने जमीन विकली असती की विकत घेतली असती? मारवाडी जमीन विकत घेतो की विकत देतो? उत्तर द्या बरं, मला उत्तर द्या। घेतो। मारवाडी जमीन विकतो की विकत घेतो? विकत घेतो। पैसे नसतील तर गुजरातवरून मागवून घेतो, पण तो जमीन विकत घेतो। आणि आम्ही दानशूर झालो की आम्ही जमिनी आता काय करायला लागलोय, विकायला लागलोय। दादानो, जमीन तुमच्याकडे असेल तर तुमचं अस्तित्व टिके। जेव्हा तुमच्याकडनं जमीन पायाकडनं सरकते, तुम्हाला वाटते मरता मरता म्हातारी बाई म्हणते, डोकरी काय म्हणते, की मला काही क्षण असं वाटलं माझ्या पायाखाची जमीन सरकली। अरे जमीन सरकलं म्हणजे काय, आपल्या पायाखालचं अस्तित्व संपलाय। आपल्या जमिनी या खाली आपलं अस्तित्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये पहिल्यांदा जमिनी आणल्या, किल्ले आणले, आणि जी जमीन जी रयत त्या जमिनीच्या आधारावरती आपलं उपजीविकेचं साधन पाहत होती, त्या रयतेला सुखाच्या डोळीवरती एक चांगल्या हातामध्ये नांगर दिला। आणि त्या शिवराय म्हणतायत की या जमिनी कसण्यासाठी आहेत, विकण्यासाठी। या जमिनी कसण्यासाठी आहेत, विकण्यासाठी। आणि आताच सरकार काय म्हणते, जमिनी विकण्यासाठी आहेत, कसण्यासाठी। बोलतोय की नाही बोलतोय, बोलतोय की नाही बोलतोय? समृद्धी महामार्ग केलं किती लोकांना माहितीये, समृद्धी महामार्ग गेले, आता डीएमआयसी येत आहे, त्याच्यानंतर अनेक प्रोजेक्ट येत आहेत, आपले 10 प्रकारांची अनेक जमिनी वेगवेगळ्या भागामध्ये घेतल्या जात आहेत। अरे एवढंच नाही की आता अस्तित्व असलेल्या जमिनी सुद्धा संपल्यात, अस्तित्व असलेल्या नोकऱ्या संपल्यात, आता एक जे आरक्षण आहे ते सुद्धा संपवण्याचा प्रयत्न शासन करत आहे। लक्षपूर्वक काही कमी आहे का? कारण आपण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बहीण भावाला वाटायला काय म्हणते, तुमच्याकडे म्हणते किंवा नाही म्हणते मला माहित नाही, पण गाभीला फटाफट सर्वांनी बसून घ्या। सर्वांनी इकडे लक्ष द्या, बहीण भावाला वाटायला दिवाळीच्या दिवशी काय म्हणते, ओबीसी म्हणजे कोण समजण्याचा प्रयत्न करते, तुमच्याकडे म्हणण्याचा स्वीकारच म्हणत असते, पण रायगड जिल्ह्यामध्ये म्हटलं जात नाही। बळीराजा नावाचा व्यक्ती आहे हे आपल्याला माहिती आहे की नाही माहिती आहे, आजही आहे। तर बहीण भावाला ओळखताना आजही म्हणजे आधी 1000 वर्षापासून म्हणते, काय म्हणते, 3-3 दिवाळी, काही म्हशी ओवारी, काही म्हशी मुलाच्या, काही म्हशी मामाच्या, पिढा पिढा करू दे। आणि बळीचं राज्य म्हणता काय म्हणता, आज असं नाही म्हणत, आज तुम्ही काय म्हणता माहितीये का, दादा भेटायला येणार अशी ना तर 2000 ची साडी आणते येऊ। अरे पूर्वीच्या बहिणी काय म्हणायच्या, 3-3 दिवाळी, काही म्हशी ओवारी, काही म्हशी मुलाच्या, काही म्हशी मामाच्या, पिढा पिढा करू दे। आणि बळीराजाचं राज्य म्हणजे, बळीराजाचं राज्य म्हणजे कुणाचं राज्य, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, हिंदुबळ्या रयतेचं राज्य। कोणतं राज्य, तर बळीचं राज्य। आणि दादांनो, आज जे ओबीसी आहे त्या बळीच्या काळामध्ये कोण होते समजवण्याचा प्रयत्न करतोय। बऱ्याच लोकांमध्ये एक संभ्रम असेल की बोलणं बोलतोय चांगला, पण आपला काय का, हा एक प्रश्न विचारलेला। ह्या प्रश्नाचं सर्वांच्या मनामध्ये व्यवस्थित कर, कीर्तन कर, भक्ती कीर्तन चांगलं, पण बाबा आपलाच आहे का? आता इथे समजून काय घ्यायचं आहे, बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम काय की आमचा नाव्यांशी संबंध नाही, आमचा कुठल्याशी संबंध नाही, आमचा आग्र्याशी संबंध नाही। अरे दादानो, आपण सर्व एका ताईची लेकर आहोत, जर ऐका ताईची लेकर आहोत म्हणजे काय आहोत, सर्वांनी गांभीर्याने ऐका की आपण आज कोण आहोत, आज कुणबी आहोत, आज आम्ही ओबीसी आहोत, पण बळीच्या काळामध्ये तुम्ही आम्ही एकच आहोत त्याचा सक्षम पुरावा तुम्हाला देतो। पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही आम्ही एक होतो त्याचा सक्षम पुरावा म्हणजे काय, तर बळीचं राज्य आम्ही का मागतो, तर बळीच्या राजामध्ये आगरी, कोळी, सुतार, लोहार, कुंभार, बौद्ध, नाभी, शिल्पी, कमार, हा सर्व जाती एकच आहेत, म्हणजे एक आहेत म्हणजे काय, त्याला एकच ओळख होती, कण बी। कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं, मातीत बियाणं पेरून जे धान्याचं उत्पन्न घ्यायचे ते तुम्ही आम्ही पूर्वाश्रमीचे कोण आहोत, कोण आहोत, कोण आहोत, कणबी। आता कणबेन मधून त्यांनी रंधा मारला, तो व्यवसायानं कोण झाला, सुतार, पण तो पण मोठा कोण, कणबी। कणबेन मधून त्यांनी मिठाचे आगार केले, ते आम्ही बाहेर झालो आगरी, पण आम्ही पण मोठे कोण,
कणबी कणब्यांमध्ये त्यांनी सोन्यावर फुंकर मारली ते सोनार झाले ते पण मूळचे कोण कणबी आता कणब्यांमध्ये त्यांनी मडकी घडवली ते व्यवसायाने कुंभार झाले ते पण मूळचे कोण कणबी आणि कणब्यांमधून त्यांनी पिढ्याला पिढ्या शेती कसली ते आता ते कुलबी झाले ते पण मूळचे कोण कणबी मग तुम्ही मला सांगा आता एकट्याने लढायचं की एकीने लढायचं सर्वांनी बरं जोरदार सांगा आता एकट्याने लढायचं की एकीने लढायचं जोरात बोला बरं जर तुम्हाला वाटतं आईच्या आत्म्या सुख शांती लाभावी तर सर्वांनी एकत्र जरी आलो ना तरी आपला लढा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही पण आता एकीची गरज आहे एकट्याने नाही आता एकीने लढायचं आहे पण आता एकीने जर लढायचं असेल तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे का कुणबी समाजाला नेतृत्व करावं का कारण कुणबी समाज संख्येने बहुसंख्याक आहे कुणबी समाज हा संख्येने बहुसंख्याक आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात 52% कुणब्यांमध्ये बहुसंख्याक कुठली जात असेल तर ती कुणबी आहे आणि शासनाने साहेब प्रयत्न केला की कुणब्यांना आता ओबीसीतून बाहेर काढायचं कुणब्यांना आता ओबीसीतून बाहेर काढायचं हे आत्म्याच षड्यंत्र चालू आहे आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय प्रकाश भांगरे सर आणि ओबीसी जातीच्या जनगणनेपासून आपल्याला दूर कसं ठेवलं जातंय याचा प्रयत्न सांगतोय दादानो या वारीला तुम्ही वारकरी म्हणून जाता तेव्हा असं का म्हणता का की वारीला कुणबी निघाला असं म्हणतो का आपण ताई वारीला आगळी निघाले वारीला न्हावी निघाले वारीला नाभिक निघाले असं म्हणतो का नाही तर आपण काय म्हणतो वारीला वारकरी निघाले वारकरी म्हणजे कोण आपणच आहोत ना एकच